झालं? आ काय झालं लाडू? आ कोण आहे ते? कोण आहे? आ बोल ना, तो काहीतरी बोल लागले तू. काहीतरी बोल लागली तू मम्मा, तू बोल. लय बडबड करू लागले. अरे कॅमेरा चालू केला की शांत बसले लगेच, नाही तर आऊ 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 करू लागले. ती आऊ आऊ करते म्हणून आम्ही तिला आऊ आऊ बोलतो, मी तिच्याशी आऊ आऊ करून बोलतो, मग ती रिस्पॉन्स देते मला, असा विषय आहे. तिची तिला तिच्याच लँग्वेज मध्ये बोलावं लागतं. गुड मॉर्निंग गाईज, आमचं खेळायचं टाइम झालाय. आता खेळत आहे बाळ माझ्यासोबत. लाडू, ए काय झालं, टेन्शन आलं? कॅमेरा चालू केला तर थोडं बडबड कमी केलं, नाही तर लय बोलते. आतापासूनच बोलते खूप. बघा माझी कार्बन कॉपी बघा. बोल ना आता लाडू, काय झालं? बोल. शर्ट पकडते, चेन पकडते, माझे केस पकडते. मला फटके दे ना तुला, मला फटके दे. तिला इरिटेट करतो गाईज, आता बघा कसे वाटते. असं इरिटेट केलं, ओरडते राग येतो तिला. आता तरी तिला सवय झाली, इरिटेट करतोय मी तर रोज डायरेक्ट जोर जोरात शिरडते. अरे सॉरी 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 मॅडम सॉरी. मम्माला नको सांगू ना, मी मस्ती करत होतो, सॉरी. हा आजचं जेवण आहे भरलेली भेंडी बाय मास्टर शेफ प्रज्ञा. मास्टर शेफ काय पण बोलतो का बाई. गाईज, प्रज्ञा नागलीचे पापड फ्राय करते. तिने आयुष्यात कधी नागलीचे पापड खाल्लं नाही, बघू तिचे रिॲक्शन. नागलीचे पापड हल्लं काय माहिती, मराठी माणसाचा फेवरेट पापड आहे तो. नागली म्हणजे काय इन डिटेल नाही पता, पर फिर भी ध्यान से रे, कढ़ाई है ये उड़ जाएगा मेरे मुंह पे, फिर से जम गई है, फिर पानी उसमें कढ़ाई में जाएगा पानी. तू तल एक खा और फिर बता कैसा है पापड. मी विकत आणलेत गाईज, आमच्या घरी कोणी बनवणार नाही, हे प्रज्ञाल काही येत नाही बनवता असे पापड बिपड, त्यासाठी उन्हाळ्यात आपण बनव ना. एक है की दो है पापड? एक है, मोठा आहे बघ. कर फ्राय. तेल गरम नाही झालं अजून. तेल गरम होत आहे ना रे. तेल थोडा अच्छा ये कर, संभाल की इसपर बहुत तेल उडा रही तो. मैंने लाया है सर बुड़ाने वाला, वो सब लाया, फिर भी थोड़ा सा बचा बचा के यूज करना ना. ये सब चीज वो तेल ये लेता अंदर. पहिले हे फ्राय झालं ना, एकच हिला आधी टेस्ट करो. मला माझं लय फेवरेट आहे हा पापड गाईज. अजून पण भरपूर पापड आणले मी त्या दिवशी, तुम्ही बघितले त्या ब्लॉग मध्ये 3-4 प्रकार आणलेत. ओके फ्राय होके बड़ा, फ्राय होके बड़ा हो जाता है. छटका लग रहा है ना रे. ये पापड़ बिकता है कितना पता है क्या? क्या है लेकिन ये? अरे ते ना नागली म्हणजे ते असतं यार काहीतरी, आता ते एक कुठली तरी डाळ असते नागलीची वाटतं, त्याला हे करून बनवतात ते. मम्मीला माहित असेल, माझ्या मम्मी मावश्या सगळ्यांना माहित असेल, आजीला माईला पण माहिती, आपल्या सगळ्या मराठी माणसाला माहिती.
अभी ये खा टेस्ट करके तो देख देता हूँ तेरे को। रुक जा, तूने अच्छे से किया नहीं क्या? ये बगा एवढा छोटा पापड किती मोठा झाला दिखाओ, इसका साइज कितना था बघा, एवढा एवढा पापड किती मोठा झाला गाइस। अडतल रे, थोडेसे आणलेत मी 200 ग्रॅम, परत आणायला लागतील दुसऱ्या वेळेस। 200 रुपये किलो आहेत। हा जास्त मोठा झाला ते, आता तेल गरम झालं ना जास्त, कुठून राहिलंय का? बस ठीक आहे, काम याला थंड होते आणि याला टेस्ट करून सांग मला। बस अगे दो अपने लिए, दोनों के लिए एक एक, और बाकी का ये तल थोड़ा, ये येलो वाला, वो व्हाइट वाला, व्हाइट वाला भी बड़ा होता है, बोले थे मेरे को वो काकी। एक एक तल के देख कितना बड़ा होता है, टूटा हुआ नहीं, ऑलरेडी बड़ा है। नहीं रे छोटा है, छोटा था। अरे बड़ा है, कितना होगा ये बड़ा? दो था क्या रे इसमें? एक ही था। दो था? अरे एक ही, दो था रे पागल। अरे वो एक ही ऐसा हो गया, दो नहीं था। हाँ क्या, हाँ पर मोटा झाला बघा। आया क्या उड़ता है ये तो? तेल थोड़ा उसमें ऐसा ऐसा करना, डर लगता है। बस ये बहुत क्रंची लग रहा है। और एक तू मेरे हाथ जलवा रहा है बाबा इतना। अरे एक एक दो दो पापड़ नहीं खाएगी क्या तू? ये टूटा हुआ ये खाने। मैं नहीं खाऊंगी। तू नहीं खाएगी पापड़? मैं पापड़ खा सकती हूँ। अरे तो फिर इतना क्यों, जाने दे, बस हो गया फिर तो। मेरे लिए दो दो ही बस काफी। व्हाइट तल नहीं खा सकती, तुझे पता तो है। इतना उसको और तल थोड़ा ऐसा ऐसा होने दे, रेडनेस देख। जलावा नहीं, थोड़ा सा बस, ज्यादा नहीं। हाँ बस 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 बस, कड़ू लगता है? कड़ू इतना नहीं लगता ये वाला। ये हो गया ठंडा। क्यों ये थोड़ा चखूंगी साबुदाने का? ये साबुदाने का है क्या? तो दिखता नहीं पता। अरे इसका कलर कैसे हो गया साबुदाने? साबुदाने खा सकते कि नहीं क्या पता, मुझे नहीं पता। छोटा छोटा ही है ना? अरे बाप रे, ये छोटा सा भी बड़ा हो गया थोड़ा सा। बस हो गया, मैं इतना नहीं खाऊंगा, फिर फेंकने में जाएगा, फेंकने का मन नहीं करता है। ए ठसका करते है तू अपराध में। अभी रख दे ऊपर। बस सॉरी सॉरी गाइस, ये टेस्ट करके बता मेरे को अभी थोड़ा। मस्त है ये तो। मस्त है नागलीचा पापड आहे बाबा। ओके अभी ये बना दे भिंडी का भाजी, भरलेली भिंडी। हात पे चटका लग गया इतना जोर से गाइस। मौसम आता पाऊस होतो बाहेर म्हणून पापड फ्राय केलेत, कारण पावसाळ्यामध्ये पापड खायची मज्जाच वेगळी आहे। लाईट गेलेली इकडं, बेबी झोपली गाइस। तिकडे झणझणीत भरलेली भेंडी बघा, बापरे मस्त खुशबूत आहे। मास्टर शेफ प्रज्ञा बघा, बघू कशी झाली। दिसण्यावरच सगळं नसतं, आपण टेस्ट पण बघू कसं आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर मी इकडे बसलो आहे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी नेटवर्कमध्ये आणि घरी, तिकडे घरी आपलं मागे। तर रात्री थोडीशी नोकचोक झाली, प्रज्ञाजन माझे झाले आहेत भांडणं आणि ती माझ्याशी बोलत नाही आणि मी सुद्धा बोलत नाही थोडा थोडा म्हणजे, पण मी बघतो आहे की ती कशी बोलेल, ट्राय करू आणि तुम्हाला आज दाखवतो की ती कशी चिडते माझ्यावरती म्हणजे भांडणं झाल्यावरती। आता सकाळ सकाळी मी एकटा उठलो, मी माझा माझा चाय बनवून पिला, मला चाय पण बनवून नाही दिला तिने। आणि आता तसं तर मी मार्केटलाच जाणार आहे, बाहेरच खाईल काहीतरी, जेवणार नाही घरी, आणि म्हणजे बाहेर जातो तर मी बाहेरच खात असतो काही ना काही, मी तिला जेवणाचं टेन्शन नको म्हणून। तर बरं आता थोडंसं आज लेटच करू, मार्केटला फिरू, थोडंसं लेट
हट म्हणजे जाणून बुचून आपण उशिरा येऊया, कारण मग तिला थोडीशी चिंता वगैरे होईल. प्रँक करणार नाही मी, आपला मागचा प्रँक एवढा काही त्याला चांगला रिस्पॉन्स भेटला नाही, कारण तो प्रँक खासही नव्हता. ठीक आहे, काय हरकत नाही, रिअलवाला प्रँक करेल मी. पण मला असं वाटतं की ना तिच्यासाठी मी काहीतरी खरेदी करावं, पण कसा विषय आहे की तिला तिचे चॉईस आवडतं, मग मला इथला खरेदी नाही करतायत, ती सोबतच पाहिजे. आणि बेबीला घेऊन कुठे ट्रॅव्हलही करतायत नाही, तिला कानातले बनवायचे आहेत. ठीक आहे, चला बघू आता ती कधीपर्यंत माझ्याशी बोलत नाही, कधीपर्यंत रागवत आहे. तुम्ही बघा तिचा राग खूप डेंगर आहे प्रणाचा यार. कधी कधी म्हणजे जास्त आम्ही दोघंही सॉरी बोलतो एकमेकांना, पण कधी कधी ती एवढी रागवते मग मी किती सॉरी बोलला तर ती ऐकत नाही. पण मग नंतर एंडिंगला ऐकते, म्हणजे कंट्रोल करून 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 मग शेवटी हसते, हसून जाते. ठीक, चला बघूया मज्जा.